सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन्स टू हा भाग शिकणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन्स जे की 7 महत्त्वाचे इंग्रजीमधले आहेत ते शिकलो. ते होते आय, यू, ही, शी, इट, वी आणि दे. आज आपण याचाच दुसरा भाग म्हणजेच प्रोनाउन्स टू पाहणार आहोत. जे 7 प्रोनाउन्स आहेत ते माय, युअर, आवर, देअर, हीज, हर आणि इट्स. हे 7 प्रोनाउन्स कसे वापरायचे किंवा कशासाठी वापरायचे हे आज आपण शिकणार आहोत. माय म्हणजे माझे, युअर म्हणजे तुझे, आर म्हणजे आमचे किंवा आपले, देअर म्हणजे त्यांचे, हीज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे, इट्स म्हणजे त्याचे किंवा तिचे. बघा, जेव्हा माझ्याविषयी आपल्याला काही बोलायचं असेल तेव्हा आपण माय हा शब्द वापरू शकतो. तुझे आणि तुम्हीसाठी तुम्ही युअर हा शब्द वापरू शकता. उदाहरणार्थ माझे घड्याळ जर म्हणायचं असेल तर माय वॉच असं तुम्ही म्हणाल. त्याचप्रमाणे युअर वॉच म्हणजेच तुझे घड्याळ. मराठी शब्दाचा तुम्ही इंग्रजी भाषांतर करू शकता किंवा इंग्रजी भाषेचा मराठी अर्थ लावू शकता. माझे घड्याळ म्हणजे माय वॉच, युअर वॉच म्हणजे तुझे घड्याळ किंवा तुमचे घड्याळ. त्याच पद्धतीने आवर म्हणजे आपले किंवा आमचे. मग आपली शाळा हे इंग्रजीमध्ये कसं सांगायचं तर आवर स्कूल. देअर म्हणजे त्यांचे, देअर फार्म म्हणजे काय, त्यांचे शेत. मग तसंच त्यांचे पुस्तक हे कसं म्हणाल, देअर बुक. व्हेरी गुड. त्याच्या पुढील शब्द आहे हीज. हीज म्हणजे त्याचे, त्याचे पुस्तक. मग इंग्रजीमध्ये काय बोलाल, हीज बुक. तिचे पुस्तक हर बुक, तिचे दप्तर हर बॅग, आणि इट्स म्हणजे त्याचे किंवा तिचे. आपण मागेच पाहिलं लहान बाळासाठी, प्राण्यांसाठी किंवा वस्तूंसाठी इट्स वापरले जाते. मग एखादा प्राणी असेल त्याची शेपूट असं सांगायचं असेल तर आपण वापरणार इट्स टेल. बघा किती सोपं आहे. मग आज आपण जे प्रोनाउन्स टू शिकलो कोणते ते, तर माय, युअर, आर, देअर, हीज, हर आणि इट्स. त्यांचा सराव करायचा आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.